आज कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरची वार्षिक अहवाल सभेचं आयोजन केलंय. तुम्ही पाठीमागं पाहत असाल, अचलपूरची बाजार समिती जर म्हटली बहुतरलाच प्रसिद्ध बाजार समिती आहे ना. म्हणजे प्रत्येक आठवड्याले हजारो क्विंटल धान्य या ठिकाणी विक्रीसाठी येत असते. त्या विक्रीचा झालेला म्हणजे जो शेज भेटत असते या सर्वांचा आज अहवाल सन्मान्य अध्यक्ष सचिवाच्या मदतीने देणार आहेत. या आजच्या आमसभेसाठी सर्व सेवा सहकारी सोसायटी सदस्य, काही अध्यक्ष, ग्रामपंचायतचे काही सदस्य, सरपंच या सर्वांना आमंत्रित केलं. आता पाहू नेमकी कोण्या पद्धतीची या ठिकाणी आमचा भाव देतो. सर्व उपस्थित सन्माननीय मी काय म्हणता, आता आता तुम्ही मुद्दे मांडले, सर्व तुमच्या हिरे मुद्दे मांडले, तुम्ही डिटेल्स कुणाची दिली नाही हे लक्षात ठेवा. आता इतर खर्च ते पहिला दोन मांडला, हिरवळ खर्च मांडला, तुम्ही डिटेल्स सर्व म्हणून तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. हे आमसभेतच घरी जाऊन दाखवणे चुकीचा विषय सरत नाही. तुम्हाला याच्यानंतरची मीटिंग जे होईल तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक याची डिटेल्स असणं आवश्यक आहे. हे आता याच्यानंतर नंतर दाखवून बंद जाऊ या विषयात द्यायला पाहिजे. तर माझ्यासोबत बाजार समिती अचलपूरचे सन्माननीय संचालक सतीश भाऊ व्यास आहेत. सतीश भाऊ, आज कोणत्या प्रकारचे या ठिकाणी निर्णय घेण्यात आले, याचा शेतकऱ्याला काय फायदा होईल, नेमके भल्लेच गरम दिसले तुम्ही या सभेत?
आणि हे जे वार्षिक आमसभा असते ना याच्यामध्ये 22-23 चा वार्षिक अहवाल होता आणि तो 22-23 चा अहवाल म्हणजे प्रशासकाच्या वेळेचा होता. तर जेवढेही प्रशासकीय खर्च आलेले आहे तर हे जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी ज्या ज्या हेडमध्ये जितके खर्च करायचं असेल तेवढेच केलेले आहे असं माझं म्हणणं आहे. आणि शेवटी समजा हे जे ऑडिट होतं त्याच्यामध्ये तुट्या निघतं तर आजच्या सभेमध्ये बरेचशा लोकांना काही विचारायचं होतं तर त्यांनी सर्वांनी विचारलं आणि कोणाकोणाला काही समजा माहिती पाहिजे असेल तर माननीय सभापती आणि सचिव साहेब यांनी त्यांना असं सांगितलं आहे की तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे ते आम्ही उद्या तुम्हाला देतो असे आज या बाजार समितीच्या आमसभेमध्ये असं ठरलं. तर माझ्यासोबत आणखीन सन्माननीय सदस्य असणारे अतुल पवार आहेत. अतुल भाऊ, आजची सभा तर म्हणजे वादळीच झाली एका प्रकारची, इतक्यातही तुमची भूमिका महत्वपूर्ण होती, तर शेतकरी हिताचे कोणते निर्णय तुम्ही आज सूचित केले आमसभेत? आज आमसभेमध्ये जेव्हा मुद्दे मांडण्यात आले त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपापल्या परीने जे भाव फलक आहे त्याबद्दल सूचना केल्या आणि यामध्ये सुखसुविधा जे आहे आपल्या एपीएमसी मध्ये त्या कशा प्रकारे चालू आहे त्या पुढे कशा प्रकारे चालवण्यात याव्या त्यासाठी आणि जे बरेचसे काय होते काही खिडकूळ खर्च मांडलेले होते त्यावर थोडी चर्चा झाली. ते प्रशासन काळातले असल्यामुळे त्याबद्दल आम्हाला सुद्धा माहिती नव्हती. आम्हाला येऊन जवळपास 3-4-5 महिने पूर्ण होत आहे आता, त्यामुळे त्यांना पण आम्ही कर्मचाऱ्यांना सूचना केल्या की यापुढे जेव्हा तुम्ही खर्च जमा खर्च माणसान तर पूर्ण डिटेल्स मध्ये द्यायचा. तर माझ्यासोबत डॉक्टर अजय कळू आमचे भाऊ आहेत. जयसिंग सेवा सहकारी सोसायटी नेतृत्व म्हणून पुऱ्या तालुक्यात ओळखले, म्हणजे आज महत्वपूर्ण आणि आक्रमक भूमिका मला डॉक्टर साहेबांनी दिसली. डॉक्टर साहेब, अनिल पिंपळे प्रकरण काय आहे, भले आक्रमक दिसले तुम्ही या विषयावर? मला अशी माहिती भेटली की हे जे बॉडी आहे सध्या याच्या अगोदरच्या कारकिर्दीत सगळं पेमेंट चेक तर व्हायला पाहिजे, पण अनिल पिंपळे नावाच्या माणसाचे व्हाउचर आहे, एक 2-3 व्हाउचर आहे 8.5 लाख रुपयाचे, त्याच्यावर अध्यक्षाची सही नाही, अनिल पिंपळे तर पैसे घेतले त्याची स्वतःची सही नाही आणि त्या व्हाउचरवर कोणाची सही नाही, लेखापरीक्षण शास्त्राच्या अधिकाऱ्यानं केलं म्हणते. तर आमचं म्हणणं असं आहे का याच्यात अध्यक्षानं पूर्ण कारवाई करा, त्याच्यात तक्रार झालेली आहे, तक्रार झाल्यानंतर त्याची पूर्ण इन्क्वायरी झालेली आहे, इन्क्वायरीचा अहवाल तयार आहे, पण या कर्मचारी लोकांनी आलेल्या बॉडीच्या नजरीत तो अहवाल आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत येऊ दिलेला नाही. तो आमसभेत आता आम्ही मागितला आम्हाला तो अहवाल दिलेला नाही, म्हणजे आता तो अहवाल 2 मिनिटात काढून सगळ्या आमसभेत सगळ्यांनी वाचून दाखवता आला असता, पण कर्मचाऱ्यांनी तो अहवाल वाचून दाखवला नाही. त्याच्यात आता आम्ही असा ठराव घेतला का हा याच्यात संपूर्ण चौकशी करा, त्याच्यात जे अहवालात जे नमूद आहे त्या लोकांवर तो लेखापरीक्षक शासनाचा जरी असेल तर ते DDR मार्फत किंवा विशेष लेखापरीक्षक अमरावती जे आहेत त्यांच्या मार्फत त्याच्यावर FIR नोंदवा आणि तो जो कर्मचारी आहे त्याच्यावर FIR नोंदवा. बाजार समितीचे 8.5 लाख रुपये असे परवाने उचलणं बरोबर नाही आहे, विदाऊट चेक उचलल्या गेल्या आहेत, व्हायचरनं फक्त नगदी स्वरूपात. सोबत सन्माननीय सदस्य नितीन आगे सर आहेत. सर, आज बाजार समितीत जे वार्षिक सभा आयोजित करण्यात आली, तुम्ही विरोधी पक्षनेतेच म्हणला गेल्या सदनातले, तर कोणत्या प्रकारची भूमिका घेतली आणि कोणत्या प्रकारच्या सूचना सन्माननीय सभापती महोदयाला केल्या? पहा, वार्षिक अहवाल 2022-23 यामध्ये एक जाहिरात खर्च दाखवलेला आहे, जवळपास 1.5 लाखाच्या वर तो जाहिरात खर्च आहे. तर त्यावर एक मुद्दा मांडला की ठराव घ्यायला लावला की जाहिरातीवर जो पैसा खर्च होतो तो जाहिराती फक्त कार्यालयीन जाहिराती असेल तरच द्या, नेत्याचे वाढदिवस किंवा पक्षाचे प्रचार किंवा नेत्याचा प्रचार ह्या जाहिराती अजिबात देऊ नये आणि त्याचे बिल बाजार समितीने काढू नये, हा मुद्दा मी मांडला आणि तो मुद्दा स्वीकृत केला गेला या मीटिंग मध्ये. तर माझ्यासोबत सन्माननीय संचालक पोपट भाऊ आहेत आमचे, जे म्हणजे काय म्हणतात त्याला हमाल आणि मापारी गटातून येतात. पोपट भाऊ, महत्वपूर्ण वर्ग असणारा हमाल आणि मापारी यासाठी आजच्या सभेत तुम्ही कोणत्या प्रकारच्या सूचना केल्या? आजची जनरल सभा बहुतेक कारण याच्यात कसं आहे, आम्हाला तेवढा अधिकार नाही का हा याच्यात प्रश्न मांडायचा, हा फक्त सरपंच सेवाकारी सोसायटी जे सदस्य असतात यांना अधिकार असतो, त्यामुळे आम्ही हा विषय या सभेत घेताना मी जनरल सभेत वारंवार हा विषय असते किंवा आम्हाला त्यासाठी कामकाज जे असतील या विषयात जनरल सभेत हा विषय घेता येत नाही. बरं, मला तरी सांगा, तरी तुम्ही आता व्यापारी म्हणजे हमाल आणि मापारी गटाचे मेंबर आहे, तर त्यासाठी काय नवीन करायची इच्छा आहे तुमची? आता तुमच्या हाती बघा, तुम्ही तर संचालकच आहे त्याची, तर
नवीन यापुढे इथं आजपर्यंत विमा कोणते आम्हाला तर विमा काढला गेला नाही. त्याची कायद्यानं आता नवीन याच्यात काय तरतूद आली आहे शासनानं काढली आहे सध्या, त्याच्यामुळं त्याच्यात जेवढं होईल. आणि एक तर इथं माथाडी कायदा लागून असल्यामुळं आम्हाला विम्यासाठी परेशानी जात आहे. आता तो काही ना काही दुसऱ्या मार्गानं काही त्याच्यातून काढून पण या वर्षापर्यंत एक वर्षापर्यंत विमा सर्व आम्हाला तर विमा काढणार आहोत. मी तर माझ्यासोबत आणखीन सन्माननीय सदस्य अमोल भाऊ बोरेकर आहेत. अमोल भाऊ, आपण जर कृषीचा उत्पादित कोणताही माल म्हटला तर तो एका आवारात विकला गेला पाहिजे असं विपणन कायदा म्हणते. पण आपली भाजीपाल्याचं जे समजा दलाली आहे हे राजाभाऊ जराशी दूर आहे म्हणजे नगर परिषद क्षेत्रात आहे, तर तुम्ही आज जो भाजीपाल्याचा प्रश्न उपलब्ध म्हणजे उपस्थित केला की बाबा भाजीपाल्याची मार्केट आपल्या बाजार समिती द्यायला पाहिजे, याच्यावर तुमचा कोणता प्रश्न होता, कोणत्या प्रकारचं तुम्हाला उत्तर आणि समाधान भेटलं बा? मी आमसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. मी स्वतः या संचालक असल्यामुळे हा विषय सर्व मला माहीत आहे. आणि आमची संचालक मंडळ जसं कार्यवाहित झालं त्याच वेळेस आम्हाला त्यांचे प्रतिनिधी येऊन भेटलेले होते, तर तेव्हा आमचे अध्यक्ष महोदय यांनी त्यांना होकार दिला आम्ही ते भाजीपाला मार्केट इथं घेण्यास तयार आहोत, परंतु जे आमच्या मार्केटला त्यांचं डिपॉझिट पाहिजे ते डिपॉझिट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. जसंही ते डिपॉझिट आम्हाला जमा होईल तर आम्ही त्यांना दुकानाचे गाडे करून देऊ. आणि आमचं सर्व संचालक मंडळाचं आम्ही आलो तेव्हापासूनच विषय आहे की भाजीपाला मार्केट एकाच जागी आम्हाला आणायचं आहे आणि भविष्यात ते निश्चितपणे आम्ही आणू यात कुठे शंका नाही. तर माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचे सन्माननीय सभापती अध्यक्ष महोदय राजेंद्र भाऊ गोरले आहेत. राजेंद्र भाऊ, मोठी वादळी आजची हे सभा झाली आहे, याच्यात कोणते शेतकरी हिताचे निर्णय आणि तुम्ही आले त्यापासून किती रुपये जमा झाले आणि शेतकऱ्यासाठी कोणत्या प्रकारच्या भविष्यात योजना तुम्ही आखल्या आहेत? आज ही आमसभा प्रशासकीय काळातली आमसभा होती आज आणि 22-23 ची हे सर्व यावेळी 22-23 या वर्षामध्ये प्रशासक होते आणि आमची बॉडी मे महिन्यामध्ये बसलेली आहे. तरी आमचे ज्या जे सभा झाली याच्यात प्रश्न उत्तर असं विचारायलाच पाहिजे, त्यानुसार आज शेतकऱ्यांना माहिती होते आणि आज हे प्रश्न विचारले तरच माहिती होते आणि बॉडीला सुद्धा माहिती होते. तर हे प्रश्न उत्तराचे उत्तर त्यांनी प्रशासकीय काळातील जे सचिव आहेत त्यांनी दिलेले आहे. आणि आता जे आमचं जे सरकार बनलं हे बॉडी जे बनली यांच्यापासून आम्ही अलग अलग चांगले तऱ्हेचे शेतकऱ्याचे निर्णय घेतले. आम्ही पूर्ण आज 3 महिन्यामध्ये 92 लाख रुपये ची वसुली केली, 15 लाख रुपये आम्ही भाडेची वसुली केली आणि हा पूर्ण व्यवहार चेकनुसार झालेला आहे. आता जे काम इथं जे चालू आहे समजा हे एक शेतकरी हिताचे निर्णय इथं सुरत पूर्ण चालू आहे आणि जे गोडाऊन आहे हे जे व्यापाऱ्याजवळ जे गोडाऊन होते शेतकऱ्यासाठी जे माल ठेवायचे ते पूर्ण खाली करून घेतले, त्याचा आता शेतकऱ्याचाच माल गोडाऊनमध्ये शेडमध्ये सरासून राहिला आहे. बाकी पण सर्व व्यवस्था शेतकऱ्यांच्या इथं म्हणजे लागू झाले आहे आणि जे काही अजून भविष्यात होतील ते पूर्ण करू आम्ही सर्व शेतकऱ्यांनी. एक महत्वपूर्ण प्रश्न म्हणजे चर्चेचा असा विषय आहे तालुक्यात किंवा जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्याचं असं म्हणणं आहे की बाबा भाजीपाल्याची जे हरास आहे ते आपल्या बाजार समितीच्या आवार घालावी. एका सन्माननीय सदस्याने हा प्रश्न विचारला, तर अध्यक्ष म्हणून तुमच्या कोणत्या सूचना आता पुढे आहेत? आम्ही त्या व्यापाऱ्यांना भाजीपाला व्यापाऱ्यांना वारंवार आम्ही लेटर पण दिले, त्यांच्या आमच्या 3-4 बैठका झाल्या आणि असं ठरलं की बा आम्ही त्यांना दुकाने बांधून देऊ, 30 गाळे बांधून द्यायचे आणि त्यांना डिपॉझिट घ्यायचं. 50 जास्तीत जास्त फक्त 50,000 रुपये डिपॉझिट मिळेल. त्यांचे डिपॉझिट आल्याबरोबर आम्ही काम लावून देऊ आणि शेतकऱ्यासाठी पूर्ण भाजीपाला आम्ही टीएमसी मार्केटमध्ये घेऊन येणार आहोत. अचलपूरची बाजार समिती म्हटलं बहुत लय मोठी बाजार समिती आहे. आपल्या काही ठिकाणी उपबाजार आहेत आणि मला असं माहित झालं की एका ठिकाणी उपबाजार आहे जागेवर थोडंसं कोणतरी म्हणते त्या जागा आपली अतिक्रमित केली आहे. याशिवाय आपला एक कोल्ड स्टोरेज तुम्ही माझ्यासोबत बोलतानाच आपल्या एका सन्मान्य सदस्यांना सांगत होते, कुठपर्यंत आलाय कोल्ड स्टोरेज? हे जे चालू आहे बांधायचं आहे चालूच आहे आणि हे उप बाजार समित्या जे आहे पथरोट आहे, असतपूर आहे, धामणगाव आहे, पथरोट असतपूरच्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे तरी ते कोर्टात केस झाले. आम्ही त्याचा पुनर्विचार करून आता डबल आम्ही त्या केसले महत्व देऊन आम्ही ते निकाली काढलेले आहे. धामणगाव गडीमध्ये तसंच आहे, धामणगाव गडीचं अतिक्रमण काढलेलं आहे, सर्व मोकळं आहे. आणि राहिले इथं पथरोटचं तर पथरोटची बाजार समिती मोकळी असून तिथं आता दुकानांचा आणि गोडाऊनचा बांधण्याचा हा विचार चालू आहे. सन 2022-23 ची वार्षिक आमसभा या ठिकाणी संपन्न झाली. सन्मान्य सदस्य मोठ्या आक्रमक अवस्थे होते, कारण जो काही जमा खर्च होता त्या जमा खर्चाचा ताळेबंद या ठिकाणी जो दाखल केला गेला याच्यात त्याचं म्हणणं आहे की असा कसा गेला बा. आणि जे काही व्हाउचर फाडला गेले काहीतरी 8-8.5 लाखाचं अनिल पिंपळे प्रकरण, डॉक्टर अजय कळू सन्माननीय अध्यक्ष जयसिंग विविध सेवा सहकारी सोसायटी पथरोट यांनी हा प्रश्न जो आहे ना हा विचारून धरलाय,
त्याच्यावर लवकरात लवकर कागदपत्राची पूर्तता केल्याची अशा प्रकारचं अध्यक्षाच्या वतीने सांगण्यात आलं. याशिवाय उप बाजार समिती असतपूरची जी जागा आहे ते अतिक्रमित केल्या गेली असून लवकरच हे प्रकरण न्याय प्रविष्ट करून बाजार समितीच्या ताब्यात येईल आणि बाजार समितीचा कार्य क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवला जाईल आणि शेतकरी हिताचे निर्णय जे कोणाला असं वाटत की हा शेतकरी हिताचा निर्णय तो आम्हाला सांगा अशा प्रकारची मवाळ भूमिका सन्माननीय अध्यक्षांनी या ठिकाणी घेतली आणि जवळपास 92+15 जो जमा ताळेबंद आज सदर बाजार समितीने या ठिकाणी सादर केला आहे.